नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत। भरदिवसा कन्नान पत्रकाराच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार, कन्नान पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण। बातमी विस्तारानं, सोमवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 9 दरम्यान पत्रकार रमेश गोडगाते हे आपल्या कुटुंबासह संताजीनगरातील आपल्या घरी असताना आरोपी बंटी शर्मा व दीपक गडे हे दोघे पत्रकार गोडगाते यांच्या घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते। अचानक होत असलेल्या या प्रकाराबद्दल पत्रकारासह कुटुंबीय भयभीत झाले व आतून दरवाजा बंद करून घेतला। तेव्हा बाहेर निघ, तुला जीवाने मारतो असे म्हणत दरवाजावर लाथा, दगड व शस्त्राने मारून माझी ठाण्यात तक्रार का केली, माझ्या धंद्याबद्दल पेपरमध्ये का छापले असे म्हणत सदर गुंडांनी अंगणात उभ्या असणाऱ्या वेगनार कारची काच फोडून ते निघून गेले। परत 10 मिनिटांनी दोघेही आरोपी घटनास्थळी आले असता त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। पण त्यातील आरोपी बंटी शर्मा हा पोलिसांच्या तावडीतून सुटून पसार झाल्याने कन्नान पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर दीपक गडे याला अटक केली असून कन्नान पोलिसांनी नगरातील नागरिकांच्या व फिर्यादी यांचे तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 294, 504, 406, 427, 34 भारतीय दंडविधीनुसार गुन्हा दाखल करून कन्नान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्नान पोलीस पुढील तपास करीत आहेत।